महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची नाही असा ठराव शहर काँग्रेस कार्यकारिणीमध्ये मंजूर करण्यात आलाय. राष्ट्रवादीचा एकही प्रभावामध्ये प्रभाव नाही आणि पक्षाचा काहीही उपयोग नाही, त्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढावी असा ठराव शहर काँग्रेस कार्यकारिणीमध्ये एकमतानं संमत करण्यात आलाय. याचबद्दल आपल्याला अधिक माहिती द्यायला आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे आता आपल्यासोबत आहेत. गजानन, आपण बघतोय राष्ट्रवादीशी युती करायची नाही, खरं तर असा ठराव शहर कार्यकारिणीमध्ये मंजूर करण्यात आलाय, नेमकं काय चित्र बघायला मिळत आहे? नक्कीच दर्शना, काँग्रेसची कधीच भूमिका नव्हती नागपूर काँग्रेसची ते राष्ट्रवादी सोबत आघाडी करायची आणि ही निवडणूक लढायची. सुरुवातीपासूनच काँग्रेसनं स्वबळावर तयारी केली होती आणि स्थानिक कार्यकर्ते अधिकारी जे सुद्धा आहेत त्यांची सुद्धा भूमिका होती की स्वबळावर लढायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादीची फारशी ताकद नागपुरात नाही हे काँग्रेसला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. गेल्या निवडणुकीत 2012 निवडणुकीत 6 नगरसेवक जे आहे ते राष्ट्रवादीकडून निवडून आले होते आणि त्यातले काही आता काँग्रेसच्या वाटेवर आहे असं स्वतः काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले. त्यामुळे ज्या पक्षाची ताकद नाही, ज्या पक्षाची 38 प्रभागापैकी एका प्रभागातही प्रभुत्व नाही, त्या प्रभागात आम्ही युती का करायची अशी चर्चा असा सूर काल याच्या शहर काँग्रेस समितीच्या बैठकीत आला आणि त्यामुळे एकमतानं एक ठराव मंजूर करण्यात आला. त्यात स्पष्ट करण्यात आलं की राष्ट्रवादी काँग्रेसची कुठलीच मदत जर काँग्रेसला होणार नसेल तर मग आपली मदत त्यांना का द्यायची, आपल्या भरोश्यावर राष्ट्रवादीचे उमेदवार का निवडून आणत आहे, म्हणून युती आघाडी करणार नाही असा एकमतानं निर्णय जो आहे तो या बैठकीत घेण्यात आला. अगदी, थँक्यू गजानन या सविस्तर अपडेट्स बद्दल.